परभणी मराठा आरक्षणास 60% नागरिकांचे अन्नत्याग आंदोलन. सोनपेठच्या नरवाडीच्या समस्त ग्रामस्थांनी गावातील हनुमान मंदिरात मराठा आरक्षण तसेच जालनेच्या घटनेच्या निषेधार्थ एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करून घटनेचा निषेध केलेला आहे. प्रश्न गंभीर असल्यानं गावातील एकाही घरात सायंकाळपर्यंत चूल पेटवली नव्हती. समस्त मराठा बांधवांनी तत्काळ आरक्षण देण्याची मागणी यावेळी केली. आज नरवाडी गावा येथे सर्व माझे बंधू भगिनी मराठी आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सर्वजण आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी इथे जमलेलो आहोत. आज जर आम्हाला आरक्षण भेटलं तर आम्ही पुढे जाऊ, नाही भेटलं तर हा लढा सदैव चालू राहील, कोणीच मागे थांबणार नाही. अरे छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानणाऱ्या आम्ही मराठ्याची जात आहोत, आम्ही कधीच मागे थांबणार नाही. नाही मनोज जरांगे पाटील आमचा भाऊ आज आमच्यासाठी उपोषणासाठी थांबू शकतो तर आम्ही का नाही, त्याच्यासाठी का नाही. भाऊ स्वतःसाठी आमच्या कोणासाठी लढतोय, मराठी समाजासाठी लढतोय, तर त्याला पाठिंबा देण्यासाठी आज माझ्या गावातील बंधू भगिनी आज उपोषणासाठी जमले आहेत आणि पाठिंबा देऊन आम्ही मराठी आरक्षणाचा हा लढा कधीच थांबणार नाही, हा चालूच राहील आणि मराठी आरक्षण आम्ही हे मिळवल्याशिवाय थांबणार नाही. जय जिजाऊ जय शिवाय. आज आपल्या नरवाडी गावामध्ये सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करण्यात येत आहे. मराठा आरक्षण या आंदोलनाकरता मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी नरवाडी 5000 लोकसंख्येचं गाव अख्ख्या गावानं आज मराठा आरक्षणासाठी अन्नत्याग आंदोलन केलेलं आहे आणि जोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे असंच आंदोलन या गावकऱ्याच्या वतीने चालू राहणार आहे. सर्व गावातील तरुण मंडळ, वयस्कर मंडळी, महिला मंडळी यांनी या स्वयंस्फूर्तीने या अन्नत्याग आंदोलनामध्ये भाग घेतलेला आहे. मला एवढंच महाराष्ट्रातल्या जनतेला आणि सरकारला सांगायचं आहे की प्रत्येक गावचा मराठा जागा झाला आहे. एक मराठा लाख मराठा, एक ठिणगी सरांडी गावात पडली आणि आता दुसरी ठिणगी नरवाडी गावात पडलेली आहे आणि याचा फडका झाल्याशिवाय राहणार नाही आणि मराठ्याला आरक्षण मिळाल्याशिवाय आता मराठा शांत बसणार नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी परभणी.